एक और लेना मला तो बघायलाच भेटला नाही, तो इथे होता का मध्ये होता त्याच्या तू मारलास। हे नाचणीचे बिस्किट आहेत, हे इकडे असं पॅकेट आहे, तर ते दुधामध्ये वगैरे घ्यायला हे चांगलं आहे लहान मुलांसाठी। तरी ते चिकन मसाला आणि भाकरी मागवलेली आहे आम्ही, तर आता मी त्याची टेस्ट दाखवते तुम्हाला। अजून एक भाकरी दे। वेरी नाइस, वेरी नाइस, वेरी नाइस। ये मेल मॉडल्स का अभी रैंप वॉक हो गया, कैसा लगा? इतनी तालियां, लेडीज मॉडल्स ने नहीं बजिया, क्या बात है, जोरदार तालियां इनके लिए। और लेडीज भी हमारे तो उनके लिए जोरदार तालियां बजाइए। ग्रेट अप्लॉज, ग्रेट क्लैप टू दीज आर मॉडल्स। कैसा लगा, कैसा हुआ? रेशमा लव्ही जिंदगी या माझ्या युट्यूब चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। आज आहे 1 जानेवारी 2023। कालच आपण 31 पार्टी सेलिब्रेट केली आणि आज आमच्या इथे खारघर सेक्टर 15 येथे जत्रा भरली आहे। म्हणजे आज भरली नाही, पण तिथून येताना आम्हाला ती दिसली होती की जत्रा आहे म्हणून, आणि बरेच दिवस आहे अजून, तर आज मी जत्रा बघायला जाणार आहे। तर त्यासाठी हा व्हिडिओ बनवते आहे जत्रेचा। तर काय आहे, कसं आहे ते सगळं तुम्हाला दाखवणार आहे, कोणाची जत्रा भरलेली आहे आणि कसं कसं आहे ते सगळं। तर चला तर मग आमच्यासोबत जाऊया जत्रा बघायला, खारघर सेक्टर 15 येथील जत्रा। चला तर डीमार्टच्या समोरच खारघर सेक्टर 15 येथे हे फेस्टिवल असं भरलेलं आहे, कार्निवल फेस्टिवल असं काहीतरी दिसतं आहे। तर चला बघूया आतमध्ये काय काय आहे ते। भारतीय जनता पार्टी खारघर, भारतीय जनता पार्टीच्या वतीने इथे कार्निवल फेस्टिवल, खारघर कार्निवल फेस्टिवल आहे। तर चला आता आतमध्ये बघूया तिथे, आणि ते बाहेर देखील छान छान कप लावलेले आहेत काचेचे, बघू शकता तुम्ही। आणि इथे कप्स वगैरे ठेवलेले आहेत, क्रॉकरी आहे, लोणच्यांच्या बनण्या पण आहेत, दो मातीच्या लोणच्यांच्या बनण्या मातीच्या आहेत ना। छान छान अशी भांडी आहेत, हे पानांचं वगैरे असं छान आहे सर्व करायला वगैरे। आणि छोटे छोटे रेसिपी बनवताना असे मसाले काढायला किंवा चटण्या ठेवायला असं मस्त आहे हे छोटे छोटे काय। आणि तिची वेगळा एक आहे, 60 रुपयाचा एक आहे आणि 300 रुपयाचे 6 आहे। लैम कैसा? लैम फोर फोर फिफ्टी सब स्टार्टिंग। हे दही लावण्यासाठी किती सुंदर आहे भांड। 650 घेऊ रेखो। हे दही लावायला किती सुंदर आहे। कौन सा वो 550 साधा वाले लोग 350। काचेच्या भांड्यांसोबत इथे बाजूला छान छान पेंटिंग्स देखील होत्या,
भांडी मला खूपच आवडली होती, पण घरात ऑलरेडी खूप भांडी झालेली आहेत आणि आणखीन अडचण होऊ नये म्हणून ती नाही घेतली मी। आणि इथे पेंटिंगच्या बाजूला असे वुडनचे देखील ठेवलेले होत्या सगळ्या वस्तू, बघू शकता तुम्ही। जी कौन सा लकड़ा है ये? ये सामटी है। सामटी वुडनचे स्टूल वगैरे आहे, ट्रे आहेत, घड्याळं आहे, हे सगळं वुडनचं आहे। आणि हे किल्ल्या लटकवायला देखील असं, तर चला आता आपल्याला आतमध्ये देखील खूप बघायचं आहे। इथेच खूप वेळ झाला, इथे तिकीट देखील काढायचंय। हे मला आताच समजलं इथे तिकीट आहे। आणि हे फेस्टिवल 23 डिसेंबर ते 15 जानेवारी पर्यंत आहे, आम्हाला कालच समजलं हे। तर आता रेखा तिथे तिकीट काढते। तर इथे आतमध्ये जाण्यासाठी तिकीट काढावं लागतं, पर पर्सन 30 रुपीज गेट पास आहे हा। आतमध्ये एंटर केल्यानंतर पहिलंच असं कपड्यांचं आहे, लेडीज वेअर वगैरे आहे, टॉप आहे, लेगिन्स वगैरे असं इथे प्राइस दिलेली आहे। आणि इथे फुटवेअर देखील आहेत, लाईनमध्ये सगळे असे स्टॉल लागलेले आहेत। हे कपड्यांचं आहे। पुढे हे असं मुखवास जे पानामध्ये वगैरे असतात गोड वस्तू घातल्या जातात त्या सगळ्या, आणि बडीशेप, गोड बडीशेप वगैरे, ते जसं नॉर्मली जत्रेमध्ये सगळं सामान असतं त्याच पद्धतीने इथे सगळं आहे। नॉर्मली ह्या असतातच वस्तू, बघू शकता तुम्ही। ते हे ॲक्युप्रेशरचे बघ, ते ॲक्युप्रेशरसाठीचं मसाज। अच्छा, हे असे सगळे आयटम आहेत तिथे। तर आधी आम्ही जत्रा पूर्ण फिरून बघतोय की काय काय मिळतं येते। तर इथे असं नमकीन वगैरे ठेवलेले आहेत, खूप व्हरायटी आहे नमकीनमध्ये, भरपूर आहे, बघू शकता तुम्ही। आणि इथे 10-10 रुपयाला इयररिंग्स वगैरे असं क्लिप्स वगैरे ठेवले होते। तर आता आम्ही जत्रा संपूर्ण फिरतो आणि बघतो काय काय मिळतंय। हा कसला गेम आहे, रेखाला खेळायचा आहे, बॉल फेकून मारतात तो वाला, हे घेतो आता रेखा खेळणार आहे, बघू दे रेखा काय तीर मारते तो। एकच घेणार, मला तो बघायलाच भेटला नाही, तो इथे होता का, मध्ये होता त्याच्या, तू मारलास। हा घे ना, आप साइड में हो जाइए भाई साहब, मुझे दिखा नहीं। भाई साहब आप जरा साइड में हो जाए। अजून 31
दुसरा चान्स ही जी जत्रा आहे यामध्ये लहान मुलांना खेळण्यासाठी खूप अशा वेगवेगळ्या राईड्स आहेत, पाळणे आहेत, आकाश पाळणे आहेत आणि त्यासोबत खाण्यापिण्याच्या देखील वस्तू आहेत. इथे ही कॉटन कँडी ठेवलेली आहे, बघू शकता तुम्ही. त्याचप्रमाणे चायनीजचे पदार्थ देखील आहेत, लोक खूप चवीने खात आहेत. चायनीज आहेत आणि बरेचसे पदार्थ आहेत. तर बघा, जत्रा खूप भरलेली अशी आहे आणि आज संडे असल्यामुळे तशी गर्दी देखील आहे. तर इथे खूप सारा कोबी तव्यामध्ये तो माणूस स्टर करतोय आणि इथे मंचुरियन वगैरे सगळं आहे, दाबेली वगैरे. खाण्यापिण्याचे भरपूरच पदार्थ आहेत इथे. तर या तुम्ही या जत्रेमध्ये एकदा. आम्हाला चाट खूप आवडतं म्हणून रेखाने आणि मी इथे आल्यावर पहिलं चाट खाल्लं. आणि स्टेजच्या बाजूलाच इथे घरगुती पद्धतीचं ह्या ताई जेवण देत होत्या, ते आम्ही इथे खाल्लं. तर आम्ही या ताईंकडे तांदळाची भाकरी आणि चिकन ग्रेव्ही घेतलेली होती. चिकन मसाला आणि ग्रेव्ही एकाच टाईपमध्ये होती ती, आणि भाकरी एकदम गरमागरम आणि वाफाळती अशी होती. आणि ही जी चिकनची जी टेस्ट होती एकदम गावठी गावरान पद्धतीची होती. मला इथली टेस्ट खूप जास्त आवडली आणि मी ताईंना सांगितलं देखील की टेस्ट खूप सुंदर आहे तुमच्या इथल्या जेवणाची. त्यांना मी बोलवून घेतलं आणि त्यांना विचारलं तर त्यांनी सांगितलं आगरी पद्धतीने त्यांनी बनवलेलं आहे, प्रॉपर आगरी पद्धतीने. आणि त्या पनवेल येथील विचुंबे गावातून आलेल्या आहेत आणि त्यांच्या हातची चव खरंच खूप छान आहे. 15 तारखेपर्यंत 15 जानेवारीपर्यंत हा फेस्टिवल असणार आहे. तर तुम्ही इथे एकदा या आणि या ताईंच्या हातचं जेवण एकदा चाखून बघा. चिकन खूपच सुंदर झालेलं होतं. रेखाला देखील चिकन ग्रेव्ही खूप आवडली आणि मग नंतर तिने सी फूड देखील ऑर्डर केलं. सी फूडमध्ये ताईंकडे सुरमई होती, कोळंबीचा रस्सा होता आणि बांगडा होता. तर आम्ही सुरमई मागितली. तर सुरमई फ्रायसोबत भाकरी एक आणि कोळंबीचं असं कालवण होतं, म्हणजे तिखलं टाईप असं होतं आगरी पद्धतीने बनवलेलं. तर याची देखील मी टेस्ट करून सांगते तुम्हाला. एकदम गरमागरम भाकरी आणि हे कोळंबीचं तिखलं, तिखल्याची टेस्ट देखील खूप छान होती. आमचं जेवण झालं होतं पण ताईंनी आम्हाला बिर्याणी टेस्ट करण्यासाठी सांगितली. तर आम्ही त्यांच्या आग्रहाखातर इथे बिर्याणी टेस्ट केली तर खूप छान होती. आणि मी आवाज म्यूट करून बोलते कारण की स्टेजच्या जवळच आम्ही बसल्या कारणाने खूप आवाज होता गाण्यांचा वगैरे, म्हणून मी आवाज म्यूट केलेला आहे. तर बिर्याणी बघा खूपच छान आहे. आम्ही इथे जेवत होतो आणि बाजूला स्टेजवर रॅम्प वॉक होत होता. तर आता तुम्ही बघा, इथे रॅम्प वॉक आहे आणि त्याचाच खूप आवाज होता गाण्यांचा, म्हणून आम्ही आवाज म्यूट केलेला होता. आणि हे आम्ही जेवता शूट केलेलं आहे तर तेव्हा समजलं नाही आणि कॅमेरा उलटा पकडला गेला आमच्याकडून. तर बघा, इथे सगळ्या मुली ब्रायडल बनून आलेल्या आहेत. कदाचित हीच थीम असावी, पण एका मुलीनी वेगळा परिधान केलेला आहे पोशाख. कदाचित असं सांगितलं असेल की वधू बनून यायचं आहे आणि त्या मुलीनी तिच्या रिलिजननुसार तिने तो पोशाख परिधान केला असावा. तर अशा पद्धतीने हा झाला रॅम्प वॉक. त्याचसोबत मुलांचा देखील रॅम्प वॉक झालेला आहे. आणि इथे गर्दी बघा किती झालेली आहे गर्दी ती. आणि या गर्दीमध्ये मी देखील तिथे बसलेली आहे, रेखा शूट करते आहे. आणि असा सगळा झगमगाट वगैरे आहे इथे, छान लाइटिंग वगैरे केलेली आहे. बघू शकता तुम्ही, आकाश पाळणे देखील दिसत आहेत. आणि इथे होत आहे हा मुलांचा रॅम्प वॉक. लाईनमध्ये सगळे मुलं उभी आहेत आणि हे देखील नवरदेव बनून आलेले आहेत सगळ्यांनी. आपल्या रिलिजननुसार त्यांनी पोशाख परिधान केलेला आहे. मी आवाज म्यूट केलेला आहे कारण की सगळी मूवीची गाणी लागलेली आहेत आणि कॉपीराईट क्लेम येईल या कारणाने मी आवाज म्यूट केलेला आहे.
तर बघू शकता तुम्ही पुरुषांचा रॅम्प वॉक कसा आहे तो आणि त्यांचे पोशाख सुंदर वाटता आहेत. आपापल्या रिलिजननुसार प्रत्येकाने इथे पोशाख परिधान केलेला आहे. तुम्हाला देखील आयडिया मिळू शकेल पोशाखाची नवरदेवांच्या. आणि तुम्ही बघू शकता तिथे एक कोळी पद्धतीने देखील एक आहे मुलगा. तर इतके सगळे कंटेस्टंट इथे होते. तर मी हा रॅम्प वॉक जास्त घेतला नाही कारण की हा 6 मिनटं तरी रॅम्प वॉक होता आणि व्हिडिओ खूप वाढू नये म्हणून मी तो शॉर्ट केला. तर भरपूर वेळ झाला, आता आम्ही घरी निघालो आहोत आणि जाता जाता तुम्हाला जत्रा बाकी दाखवते. फक्त दूर येतो. गार आहे का? गार गार भोजन आहे ना. अच्छा, मी नाही ट्राय केलं म्हणून विचारलं मला भीती वाटते. मग एक कोकोनट वाला घेऊ आणि एक ड्रायफ्रूट वाला घेऊ असं घेऊ. आणि हे बरणी पूर्ण मिळते का? कशी बरणी आहे? 350 ला. 95 मला एक हे काय आहे, हे कोणतं वाला घेऊ? ओनियन रिंग्स आहेत. अच्छा, हे तळू हे ओनियन रिंग छान आहे. दाखव. हे 100 ला 2, तर हे मी घेते 100 ला 2. हे ऑनियन रिंग्स आहेत आणि हे नाचणीचे आहेत ह्या नळ्या, तर ते घेते. हे नाचणीचे बिस्किट आहेत, हे इकडे असं पॅकेट आहे, तर ते दुधामध्ये वगैरे घ्यायला हे चांगलं आहे लहान मुलांसाठी. आणि कॅल्शियम वगैरे मिळतं त्याच्यामधून कारण की हे नाचणीचं आहे, आयर्न आहे, हाडांसाठी पण चांगलं असतं. तर ह्याची मी टेस्ट बघते कसं आहे ते. एकदम क्रिस्पी आहे, क्रंची आहे, असंच खाऊ शकतो किंवा दुधामध्ये घेऊन देखील खाऊ शकतो. छान आहे. आणि इथे बाकीचे बिस्किट देखील आहेत, त्यांचे क्रीमचे आहेत, हे जिरावाला आहे आणि हे नमकीनवाले. तर हे असे आहेत. याची किंमत 50 रुपये ना हे ह्याची आहे वगैरे. सगळ्यांची अशी 50 रुपये. तर छान आहे. तर मी इथे भरपूर घेतलेलं आहे. तर आजची संध्याकाळ खूप छान गेली.
आज 1 जानेवारी निमित्त आम्ही इथे या फेस्टिवल मध्ये आलो होतो, कार्निवल फेस्टिवल मध्ये, आणि खूप छान पद्धतीने इथे आम्ही एन्जॉय केला। तुम्ही बघितलं इथे रॅम्प वॉक देखील झाला, तर ते कोण रिझल्ट कोणाचा बाजूनी आहे ते माहिती नाही, कारण की रिझल्ट पर्यंत आम्ही थांबलो नाही। तर आता आम्ही निघालो, 10 वाजलेले आहेत आता। तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राइब करा। त्याचप्रमाणे तुम्हीही आनंदी रहा, इतरांनाही आनंद द्या आणि म्हणत रहा लव्ही जिंदगी। भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय। आवाज ऐकू।